शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी सुभाष देसाई आणि सचिन अहिर यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. सुभाष देसाईंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, तर दिवाकर रावतेंना परत संधी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून नंदुरबार जिल्ह्यातल्या आमशा पाडवी यांना उमेदवारीची चर्चा आहे. आमशा पाडवी हे मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमधलं नाव आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्यासाठी आमशा पाडवी यांना उमेदवारीची चर्चा रंगली आहे. आमशा पाडवी हे शिवसेनेतील आक्रमक आदिवासी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे आमदार आज मुंबईत येणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय. काँग्रेसच्या आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक आहे, त्यासाठीच हे आमदार मुंबईत येत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसचं एकही मत फुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. राज्यातल्या रुग्णांमध्ये 131% वाढ झाली आहे. 7 दिवसात कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुण्यानं चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगानं वाढती. ताप, सर्दी अशा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हे रुग्ण 35 ते 45 वर्ष वयोगटातले अधिक असल्याचं दिसतंय. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना तरुणांनी मास्क लावण्याचं आवाहन केलंय. राज्यातल्या शाळा 13 जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा बंद न ठेवता 12 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तसंच पावसाळ्याचे दिवस आणि कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे शाळेची वेळ कमी करून विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांवरच सर्वाधिक लक्ष दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत गेल्या 3 महिन्यांनंतर रुग्णसंख्या 100 पार गेली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्यात. कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. गुजरातच्या सुरत ते बिलिमोरा पर्यंत 2026 पर्यंत पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचं उद्दिष्ट साध्य केलं जाईल. रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन गुजरात महाराष्ट्र दादरा नगर हवेलीमधून जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक 90% अधिक भूसंपादन झालंय. रेल्वेच्या IRCTC वेबसाईटवरून महिन्याला 24 तिकीटं काढता येणार आहेत. नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेनं सुखद धक्का दिलाय. ज्यांचा आधार IRCTCला लिंक नाही त्यांना 6 ऐवजी 12 तिकीटं बुक करता येतील, तर ज्यांचा आधार लिंक आहे त्यांना 24 तिकीटं बुक करता येतील. मुंबईत दुचाकींसाठी आता हेल्मेट सक्ती होती. गुरुवारपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी हे स्पष्ट केलेलं आहे. चालकासह बाईकवर मागे बसलेल्यालाही हेल्मेट सक्ती असेल. मेट्रो 3 कारशेडच्या कांजूत जमिनीवरून आता संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. कांजूतची कारशेडची प्रस्तावित जागा तसंच तिथली अन्य जागाही आपल्याच मालकीची असल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केला. त्यामुळे आता केंद्र आणि राज्यातला संघर्ष वाढणार आहे. आता रेशनच्या दुकानांमध्ये फळं आणि भाजीपालाही मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यातून याची सुरुवात होणार आहे. रेशन दुकानदाराचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रायोगिक तत्वावर 6 महिन्यांसाठी रेशन दुकानात फळं आणि भाजीपाला विक्रीची परवानगी दिली. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीचे भाव चांगलेच झाले आहेत. 2 दिवसांपूर्वी कोथिंबीरीला 35 रुपये जुडे तर मेथीला 27 रुपये बाजार भाव मिळाला होता. हेच भाव आता 15 रुपये जुडेपर्यंत खाली आलेत. यामुळे कोथिंबीर आणि मेथी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय. इंदापूरमधल्या उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली. या जलाशयात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, त्यावरून कारवाई केली. शहा गावातील 2 बोटींसह वाळू उपसण्याची यंत्रसामुग्री असा मिळून 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. धुळ्यातले सावकार राजेंद्र बंबे यांची आयकर विभाग चौकशी करणार आहे. धुळे आर्थिक गुन्हे शाखेनं राजेंद्र बंबे यांच्याकडे सापडलेल्या कोट्यवधींच्या आर्थिक घबाडाची माहिती आयकर विभागाला दिली. त्यांच्याकडून जप्त केलेली रक्कम, मालमत्ता आणि दागदागिने अशा सर्व गोष्टींची चौकशी आयकर विभाग करणार आहे. भंडाऱ्यातल्या मोहाडी शहरातल्या मंदिरात चोरी झाली आहे. बायपास रोडवरच्या श्रीराम मंदिरात मानसिक रुग्ण असलेल्या महिलेनं चोरी केली. हनुमान जीला लावलेला चांदीचा डोळा तिनं चोरलाय. पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघड झाली आहे. संपूर्ण घटना CCTV चित्रित झाली.
नाशिकमध्ये एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेला हात चलाकीनं एकानं लुटलं. एटीएम मधून पैसे काढायला मदत करतो असं सांगत या महिलेची नजर चुकवून कार्डची अदलाबदली केली आणि तिच्या खात्यातून 23,000 रुपये लंपास केले. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली. अकोल्यातले पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी कर्तव्याचं पालन न करणाऱ्या जुने शहर पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. काही दिवसांपूर्वी अकोला बिझनेस सेंटरमधून 40 लाखांचा गुटखा अमरावती विशेष पथकानं जप्त केला होता. त्यामुळे अकोला पोलिसांना याचं गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. जी 24 तासनं ऑपरेशन तुंबाड दाखवून काळी जादू करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी देखील याची गंभीर दखल घेतली. काळी जादू करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पांडेंनी दिलाय. मुंबईत काळ्या जादूचे अघोरी विद्येचे प्रकार कसे वाढलेत याचाच गौप्यस्फोट जी 24 तासनं केला होता. औरंगाबादमध्ये 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. जादा दरानं खत विक्री करत असल्यानं ही कारवाई केली. शेतकऱ्यांनी याबाबतचा व्हिडिओ चित्रित केला होता. जी 24 तासनं हा व्हिडिओ दाखवला. या बातमीनंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेतली. निलंबित केलेल्या दुकानांची 13 जून रोजी सुनावणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळसुली गावात खडी उत्खनन करणाऱ्या खाणींच्या परिसरात घरांना तडे गेलेत. उत्खननासाठी स्फोटकांचा वापर करण्यात येतोय त्यामुळे या भागातल्या घरांना तडे गेलेत. या क्रशर बंद करण्यासाठी अनेकदा निवेदनं देऊनही फायदा होत नाहीये. प्रशासनाला जात कधी येणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. नांदेड तालुक्यातल्या एकदरा गावात बोगस विकास कामं झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 1,00,000 रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला, मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केलाय. तसंच रस्त्याला मोठमोठे भेगाही पडल्यात. त्यामुळे वित्त आयोगानं कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हिंगोलीत कळमनुरीत लग्नाच्या जेवणातून 80 वराडींना विषबाधा झाली. लग्नात दुपारच्या जेवणानंतर वराडींना उलट्या, मळमळ, चक्कर, पोटदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास व्हायला लागला. दुपारी लग्न लागल्यानंतर बिर्याणी आणि इतर जेवणातून या लोकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे